क्रांती दिनाचे औचित्य साधत हुतात्मा स्मारक पंढरपूर येथे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला. हुतात्मा लाला वाघमारे यांचे पंतू सुनील वाघमारे, हुतात्मा रघुनाथ शिंदे यांचे वारसदार अरुण शिंदे, स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वाळूजकर यांचे नातू गणेश वाळूजकर, स्वातंत्र्य सैनिक रामभाऊ साळुंखे यांचे पुत्र यशवंत साळुंखे, परमेश्वर सुरवसे यांचे पुत्र संजय सुरवसे, स्वातंत्र्य सैनिक भगवान राऊत यांचे नातू अमित राऊत, शहीद रमेश देवकर यांच्या मातोश्री विमल देवकर यांचा राष्ट्रीय नाभिक युवक संघटना क्रांती मित्र सामाजिक संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय नाभिक संघटनेचे संस्थापक अरुण जाधव, सरचिटणीस मयूर जाधव, हबप बबनकाका शेटे, प्रदेशाध्यक्ष सुधीर गाडेकर, संजय काळे, मलिनाथ चौधरी, पांडुरंग चौधरी, महिला पोलीस कर्मचारी कुसुम क्षीरसागर, पोलीस ज्ञानेश्वर गायकवाड, पोलीस श्रीराम ताटे, सचिन डांगे, सोहम काळे, रामदास काळे, राजू पवार, राजाराम खंडागळे, डॉक्टर अशोक माने, धनेश डांगे, योगेश जाधव, राहुल सराटे, पांडुरंग डांगे, निलेश राऊत, दत्ता काशीद, निलेश चव्हाण, अभिनंदन वाघमारे आदी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेचे पंढरपूर शहर अध्यक्ष तुकाराम चव्हाण, क्रांती मित्र सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण भांगे, पंढरपूर तालुकाध्यक्ष दत्ताजी भुसे, जितेंद्र भोसले, मनोज गावटे यांनी केलं होतं. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंकुश भोसले, विजय भोसले, महेश माने, विठ्ठल भोसले, विजय माने खंडागळे, अभिषेक शेटे, अनिल शेटे, गुलशन जाधव, राकेश देवकर, निलेश शिंदे, महादेव शिंदे, मयूर खंडागळे, कौस्तुभ देवकर, अनुग्रह चव्हाण, परमेश्वर डांगे आदींनी प्रयत्न केला. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित खंडागळे यांनी केलं व आभार तुकाराम चव्हाण यांनी मानलं. आज 9 ऑगस्ट क्रांती दिन. क्रांती दिनाच्या निमित्तानं नाभिक समाजातील जे काही स्वातंत्र्य सैनिक भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन त्यांनी भारत मातेच्या पारतंत्र्याच्या शृंखला तोडण्यासाठी आपल्या घरावरती तुळशी पात्र ठेवले, अशा अज्ञात अपरिचित स्वातंत्र्य सैनिकांचा शोध घेऊन त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आज आयोजित केला होता. या ठिकाणी हुतात्मा लालाजी वाघमारे, हुतात्मा सांडू सकाराम मुहाग, तसेच हुतात्मा रघुनाथ शिंदे जे चिरनेर सत्याग्रहातील होते, तसेच अकलूजचे रामभाऊ तायाप्पा साळुंखे, भगवान गंगाराम राऊत आणि परमेश्वर गुंडाप्पा सुरवसे अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसाचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला. आज 9 ऑगस्ट क्रांती दिन, त्या ठिकाणी आज हुतात्मा शाहीर हुतात्मा स्मारकामध्ये पंढरपुरात आज राष्ट्रीय नाभिक संघटनेच्या वतीनं नाभिक समाजातले जे दुर्लक्षित उपेक्षित जे हुतात्मा होते आणि जे शहीद झाले होते त्यांच्या वारसांचा खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी सन्मान या ठिकाणी राष्ट्रीय नाभिक संघटनेच्या वतीनं किरण भांगे, तुकाराम चव्हाण, जितेंद्रभाई भोसले, गावटे, आमचे तालुका अध्यक्ष दत्ताजी भुसे यांच्या सर्वांच्या संकल्पनेतून या ठिकाणी संपन्न होत आहे. आज खऱ्या अर्थानं किरण भांगे यांनी महाराष्ट्रामध्ये फिरून आज जे शहीद झाले होते, जे हुतात्मे होते, त्यांच्या कुटुंबाला भेट देऊन त्या ठिकाणी माहिती संकलन करून त्यांचा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील पहिला नाभिक समाजाचा, नाभिक समाजातील हुतात्म्यांचा, त्यांच्या वंशजाचा या ठिकाणी सन्मान सोहळा आज संपन्न झालेला आहे. आणि खूप खऱ्या अर्थानं आज खरं त्या लोकांना श्रद्धांजली या ठिकाणी सर्वांनी अर्पण केलेली आहे.